सो हेलो एवरीवन, कसे आहात? सर्व मस्त मजेत ना? मी आज तुमच्यासाठी झुणका भाकरी ही रेसिपी आणलेली आहे. सो चला स्टार्ट करूया आपली रेसिपी. मी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल साधारण मी 3 ते 4 मोठे चमचे घातलेलं आहे, कारण आपण याच्यामध्ये पाणी, या झुणक्यामध्ये पाणी घालणार नाही आहोत. पूर्ण झुणका तेलावरच करणार आहोत. सो मी तेवढं तेल घातलेलं आहे. आता मी राई घालत आहे. राई देखील तुम्ही जास्त घातली तर छानच आहे, तुम्हाला हवी तर तुम्ही कमी घालू शकता. आता राई छान तडतडली की आपण याच्यामध्ये आलं आणि लसणाचं जाडसर असं फुटलेलं आपण मिश्रण घालणार आहे. मी हे मिक्सरला नाही लावलं आहे, मी जाडसर आलं आणि लसूण फुटलेलं आहे. त्यानंतर मी फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहे, याने खूप छान चव येते, कोथिंबीरीचा मस्त फ्लेवर येतो आणि त्यामुळे तुम्ही देखील तसंच घाला. यानंतर मी 2 ते 3 मोठे कांदे छान कापून बारीक घेतलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण आता आपण छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्या तेलामध्ये. आणि कांदा करपू द्यायचा नाही आहे, थोडासा असा कच्चाच ठेवायचा आहे, एकदम पण लालसर असा ठेवायचा नाही आहे. सो आता आपण पूर्ण आपला कांदा भाजून घेऊया. आता इथे पाहू शकता कांदा हा छान असा लालसर झालेला आहे. अर्धा कांदा थोडा कच्चा आहे आणि अर्धा कांदा लालसर असा झालेला आहे. आणि आता मी याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे. तुम्हाला हवं तितकं तुम्ही लाल तिखट घालू शकता. आम्ही तिखट जास्त खातो, सो त्यामुळे मी 2 मोठे चमचे लाल मसाला घातलेला आहे आणि तो देखील मी आता छान तेलामध्ये परतवून घेत आहे. तेल जास्त असल्यामुळे तेलाची देखील छान अशी तरी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण ह्या तेलामध्ये आपली जी कांद्याची हिरवी पात असते ती बारीक अशी चिरलेली पात मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. कांद्याची पात ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता. कांद्याच्या पातीने झुणक्याला खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि वेगळ्याच प्रकारचा तो झुणका लागतो. सो तुम्ही जर कधी खाल्ला नसेल कांद्याच्या पातीचा झुणका तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे, कारण की मी या झुणक्यामध्ये कांद्याची पात घातलेली आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता हे मिश्रण आपण छान असं एकत्रित करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आणि थोडी कांद्याची पात शिजू द्यायची आहे, कांदा थोडा नरम होऊ द्यायचा आहे पातीचा. त्यानंतर मग आपण याच्यामध्ये बेसन घालणार आहोत. आणि आता इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. मीठ यासाठी आधी घालत आहे कारण कांद्याची मीठ घातल्याने कांद्याची पात आहे त्यातलं जे एक्स्ट्रॅक्ट पाणी असेल ते निघून जाईल. आणि त्यानंतर आपण त्यात बेसन घालू आणि त्यामुळे बेसनाला पण मीठ एकत्रित व्यवस्थित असं लागून येईल, कारण बेसन घातल्यावर जर मीठ घातलं तर मिठाचे खडे किंवा एकीकडे मीठ लागेल किंवा एकीकडे लागणार नाही असं होईल. आता तुम्ही पाहू शकता छान अशी तरी आलेली आहे तेलाची पण, आणि आपला कांद्याची पात जी आहे ती पण शिजलेली आहे थोडीफार. आता मी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये बेसन घालत आहे. सुकं बेसनच घालायचं आहे थोडं थोडं करून आणि सारखं एकत्रित हलवून घ्यायचं आहे. थांबायचं नाही आहे कुठे, कंटिन्युअसली बेसन जे आपलं पीठ आहे ते हलवत राहायचं आहे. आणि जी आपली भाजी आहे त्याच्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवश्यकता वाटलीच तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता, पण आपण याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. मला बेसन थोडा कमी वाटलेला म्हणून मी बेसन पुन्हा घातलं. आता पहा मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालत आहे, पण हे मी शिंपडून घातलेलं आहे म्हणजे ओतून असं नाही घातलेलं आहे, थोडंसं आपलं ओलसर करण्यापुरतीचं घातलेलं आहे. आपण कांद्याची पात जेव्हा घालतो तेव्हा ते पाणी तर भाजीमध्ये त्या सुटतंच, त्यामुळे आपल्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही. आता आपलं बेसन आणि जी भाजी होती ते सगळं छान असं मिक्स झालेलं आहे. आपण आता बेसन थोडं शिजायला ठेवूया. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता.
तुम्ही जर कधी बनवली नसेल अशी असा झुणका तर नक्की एकदा ट्राय करा, खूप चवीला सुंदर लागतो। प्रॉपर झुणका भाकरी जी म्हणतात त्याप्रमाणेचा आहे हा। आपण या बेसनामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, सो पीठ कच्चं राहायला न पाहिजे, यासाठी आपण थोडा वेळ 5 ते 10 मिनटं आपण वाफेवर झुणका छान शिजवून घेऊया, जेणेकरून पीठ कच्चं राहणार नाही। पीठ कच्चं राहिलं तर पोटाचे आजार होऊ शकतात, त्यामुळे बेसनाचं पीठ हे छान असं शिजलेलंच हवं। आता तुम्ही पाहू शकता आपला झुणका रेडी झालेला आहे, छान असा रंग झुणक्याला आलेला आहे आणि चवीला आणि सुगंध देखील खूप सुंदर असा दरवळलेला आहे। आपण गार्निशिंगसाठी किंवा चवीसाठी वरून थोडीशी आपण कोथिंबीर आपण पसरवून घेऊया झुणक्यावरती। इथे मी आता एक फास्ट व्हिडिओ भाकरीचा दाखवते, मी बाजरीची भाकरी केली आहे, सो त्या एका भाकरीचा एक छोटासा असा व्हिडिओ दाखवते तुम्हाला। इथे मी बाजरीची भाकरी छोटीशी थापून घेतली, मला चपातीपेक्षा भाकरी खूप छान येते असं मला माझं तरी मत आहे, मला चपाती इतकी खास आवडत नाही, सो त्यामुळे मी मोस्ट ऑफ नॉनव्हेज केलं किंवा काही केलं की मी भाकरी बनवणं हेच माझा फर्स्ट रेफरन्स असतं। सो इथे छान आपली भाकरी रेडी झालेली आहे। भाकरीची कधीही लक्षात ठेवा, एक बाजू छान शिजवून घ्यायची, सारखी भाकरी पलटी करायची नाही, एक बाजू पूर्ण शिजली की त्यानंतरच दुसरी बाजू पलटायची। आणि इथे बघा माझी झुणका भाकरीची डिश रेडी आहे। तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि जर माझी रेसिपी तुम्हाला नवीन वाटली असेल तर नक्की घरी ट्राय करा, बनवून बघा आणि चवीला कसं लागतं हे मला नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू सो मच, तुमचे खूप खूप आभार।